नमस्कार, मैं इस्लामुद्दीन खान, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। वाहन चोरी करने वाले अलग अलग गिरोह का ठाणे पुलिस ने भंडाफोड़ किया है। ठाणे अपराध शाखा ने वाहन चोरी करने वाले 156 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने इनके पास से 230 वाहन भी बरामद किए हैं। ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी ऐसे और भी शहरों में लगातार वाहन चोरी की घटनाएं हो रही थी। ये चोरी की घटनाएं बढ़ती जा रही थी। इसी के मद्देनज़र पुलिस आयुक्त विवेक फंसलकर ने अपराध शाखा 1 से 5 तक के अधिकारियों के साथ बैठक की। इस बैठक में फैसला लिया गया कि वाहन चोरों की धरपकड़ तेजी के साथ की जाए, जिसके लिए अपराध शाखा की कई अलग अलग टीमें बनाई गई ताकि इन वाहन चोरों को रंगे हाथ पकड़ा जा सके। जिसके बाद भिवंडी, कल्याण, ठाणे सहित कई जगहों पर पुलिस की टीम ने छापेमारी की। इस छापेमारी में वाहन चोरों की धरपकड़ की गई, जिसमें 156 आरोपियों को गिरफ्तार किया गया। ठाणा पोलीस आयुक्तालयातर्फे माननीय पोलीस आयुक्त श्री फणसळकर सरांनी चार्ज घेतल्यानंतर, गुन्ह्याचा आढावा घेतल्यानंतर ठाणा आयुक्तालयामध्ये टू व्हीलर्स वाहनांचं चोरीचं प्रमाण मोठं आहे हे जाणायला आल्यावरती आयुक्तालयामध्ये क्राईम ब्रँच आणि सर्व पोलीस स्टेशनना वाहन चोरीचे गुन्हे डिटेक्ट करण्याकरता एक सूचना करण्यात आलेल्या होत्या आयुक्त सरांकडून। त्या पार्श्वभूमीवरती गेल्या 3 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन्स आणि क्राईम ब्रँचनी ह्या वाहन चोरीचे गुन्हे हे उघडकीस आणलेले आहेत। त्याच्यामध्ये एकूण 207 गुन्हे हे उघडकीस आलेले असून त्याच्यामध्ये 156 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। 156 आरोपींकडून जवळपास 230 वाहनं, ज्याच्यामध्ये 2 व्हीलर्स, 3 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स वाहनांची संख्या आहे, हे जप्त करण्यात आलेले आहेत। आणि अशा प्रकारे एक मोठं वाहन चोरीचं रॅकेट आणि गुन्हेगारांची टोळी उद्ध्वस्त करण्यामध्ये ठाणा पोलीस आयुक्ताच्या अधिकाऱ्यांना यश आलेलं आहे। सर, हे पकडले गेले काय एक टोळी आहे की कसं करायचं आणि कुठून करायचं? पहिले गुन्हे आहेत का जे आरोपी पकडले? हा, हे जे आरोपी आहेत त्यांच्यावरती काही आरोपींवरती पूर्वीचे गुन्हे दाखल झालेले आहेत, काही याच्यामध्ये हे नवीन आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। कशा प्रकारे ह्या गाड्या चोरीला जायचं, म्हणजे कशात काय ब्लॉक तोडणं किंवा काय? सर्वसाधारणतः हे गाड्या ज्या पार्किंग एरियामध्ये आहेत किंवा अशा ज्या काही सोसायटी ज्या आहेत ज्याच्यामध्ये वॉचमन नाही आहेत, सीसीटीव्ही नाही आहेत, अशा ठिकाणची ते टेहाणी करायचे। त्याचबरोबर काही रस्त्यावरती आयसोलेटेड ठिकाणी पार्किंगची जी व्यवस्था आहेत, ज्या ठिकाणी ही वाहनं पार्क केलेली असायची अशा ठिकाणी विशेषतः ॲक्टिवा व्हेकल किंवा हिरो होंडा किंवा होंडा व्हेकल ज्याचं ॲव्हरेज जास्त आहे किंवा लो मेंटेनन्सच्या गाड्या आहेत अशा गाड्या ह्या आरोपींनी चोरलेल्या आहेत। आणि सर्वसाधारणतः हँडलला डुप्लिकेट चावीनी उघडून किंवा मग हँडलला एक झटका देऊन ते त्यांनी चोडून पुढे इग्निशन ते वायर जोडून त्यांनी गाड्या चालू करून त्या वाहनं सर्व चोरलेल्या आहेत। यंगस्टर याच्यामध्ये जास्त आहे? सर्वसाधारणतः वाहन चालवणाऱ्या 2 व्हीलर्स करता जी संख्या जी आहे ही तरुण मुलांची आहे आणि ह्याच्यामध्ये तरुण मुलांकडून हे गुन्हे झालेले आहेत। काही ह्याच्यामध्ये मध्यमवयीन सुद्धा आरोपी आहेत, सर्वच काही तरुण आहेत असं नाही आहे, परंतु ह्याच्यामध्ये तरुण मुलं आहेत ज्याच्यामध्ये फास्ट मनी ह्याच्यामध्ये त्यांना मिळू शकतो आणि थोडंसं लाविश लाईफचं अट्रॅक्शन असतं। ही वाहनं जी आहेत ही विशेषतः ग्रामीण भागामध्ये नेऊन लोकांना आम्हाला हे ऑप्शन्समध्ये वाहनं मिळालेली आहेत बँकांच्या, ज्या 2 व्हीलर्सवरती लोन होतं आणि ते जर लोन रिपेमेंट केलेलं नाही अशी वाहनं आम्हाला स्वस्तात मिळालेली आहेत असं सांगून सर्वसाधारणतः हे आरोपी महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये ही वाहनं विक्री केली आहेत। सर्वसाधारणतः ज्या 2 व्हीलर्स किंवा 4 व्हीलर्सची जी वाहनं आहेत ही पूर्णपणे 100% ऍक्सिडेंटमध्ये त्यांचं नुकसान होतं, त्या इन्शुरन्सच्या ज्या कंपनीज आहेत त्या त्याच्यामध्ये इन्शुरन्स क्लेम केल्यानंतर ही जी वाहनं आहेत त्याच्या लिलाव केला जातो। तर ह्या स्क्रॅप झालेल्या व्हेकलचा लिलावामधून हे काही आरोपी त्या वाहनांचा बॉडी नंबर आणि चॅसिस नंबर मिळवत होते आणि ह्या बॉडी नंबर आणि चॅसिस नंबरवरती परत डुप्लिकेट कागदपत्र बनवून
त्याचा वापर करून ही वाहन विक्री त्यांनी केलेली आहे। इन आरोपियों के पास से 230 वाहन बरामद हुए हैं जिनकी कीमत 2 करोड़ बताई जा रही है। प्रेस कॉन्फ्रेंस कर जानकारी दी गई कि वाहन चोरी करने वालों का गिरोह दुर्घटनाग्रस्त वाहनों को इंश्योरेंस विभाग से भंगार के भाव से खरीदकर उसी दस्तावेजों के आधार पर वाहनों के नंबर प्लेट और चेचिस को बदल कर बेचा करते थे। पुलिस की गिरफ्त में आए चोरों ने बताया कि डुप्लीकेट चाबी या हैंडल का लॉक तोड़ या फिर वायर का इस्तेमाल कर वाहन की चोरी करते थे। पुलिस ने जानकारी देते हुए बताया कि अगस्त 2018 से अक्टूबर 2018 तक के वाहन चोरी के सभी मामलों का भंडाफोड़ हो गया है। बरामद वाहनों में से एक 4 पहिया और 23 2 पहिए वाहनों के मालिक का पता चल गया है, मगर वहीं पुलिस का कहना है कि जिसकी भी वाहन चोरी हुई है वो ठाणे पुलिस से संपर्क करे। तो देश और दुनिया की तमाम खबरों को जानने के लिए देखते रहिए प्रहार टाइम्स।